नमस्कार, शोभस किचन मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। अशा पद्धतीने जर शेपूची भाजी बनवली तर न खाणारी व्यक्तीसुद्धा आवडीने शेपूची भाजी खाईल आणि एका भाकरीऐवजी दोन भाकरी नक्कीच खाल, इतकी चविष्ट अशी ही शेपूची भाजी आज आपण बनवूया। चला तर मग बघूया ही रेसिपी कशी बनवायची ते। शेपूची भाजी आपण मुगाची डाळ घालून बनवणार आहोत, त्यासाठी मी घेतले आहे 2 चमचे मुगाची डाळ। ही डाळ आपण पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं भिजत ठेवूया, जेणेकरून ती चांगली भिजली की लवकर शिजते, यासाठी डाळ भिजवून घ्यायची। आता इथे घेतले आहे 1 जोडी शेपूची भाजी। ही भाजी स्वच्छ करून घ्यायची, त्याचे देठ सगळे काढून घ्यायचे आणि 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। भाजी जरी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुतली असली तरी पण त्यामध्ये काही बारीक असे किडे असतात, तर मोठ्या भांड्यामध्ये भाजी बुडेल इतपत पाणी घ्यायचं, त्यात 1 चमचा मीठ घालून ते चांगलं विरघळवून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये आपण जी भाजी स्वच्छ धुवून घेतली होती ती घालून घ्यायची। कारण पावसाळा सुरू आहे आणि अगदी बारीक छोटे किडे या भाज्यांमध्ये असू शकतात। ही शेपूची भाजी 10 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची, जेणेकरून त्यामध्ये काही बारीक किडे वगैरे असतात तर ते निघून जातात आणि पालेभाज्या बनवताना त्या 10 मिनटं तरी मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायच्या। तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो कापून घेऊया। इथे मी घेतले आहे 6 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो, 1 कांदा आणि 5 हिरव्या मिरच्या, त्या आपण बारीक चिरून घेऊया। आता 10 मिनटानंतर ही भाजी आपण पाण्यातून काढून त्यातलं सगळं पाणी निथळून घेऊ। भाजीतलं सगळं पाणी निथळून ही भाजी थोडीशी सुकवून घ्यायची आणि त्यानंतर ही भाजी अगदी बारीक अशी चिरून घेऊया। चिरण्यापूर्वी थोडीशी सुकवून घ्यायची, जेणेकरून भाजी बनवताना त्याला जास्तीचं पाणी सुटत नाही। आता आपण फोडणी करून घेऊया। कढई चांगली गरम झाली, त्यामध्ये घालूया 2 चमचे तेल। 2 मोठे चमचे तेल मी इथे घेतलं। तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचे आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत लसूण। हा लसूण मी बारीक चिरून घेतला, तुम्हाला हवं तर ठेचून देखील यामध्ये घालू शकता। लसूण चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। शेपूच्या भाजीमध्ये लसूण थोडासा जास्तीचा घातला की त्याची चव छान लागते। त्यातच आपण अगदी थोडासा हिंग घातला आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्याही घालून घेऊया। 2 मिनटं हे चांगलं परतून झालं की यातच आपण बारीक चिरलेला कांदाही घालून घेऊ आणि हा कांदा अगदी गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। तेलावर कांदा चांगला परतून घ्यायचा। 3 ते 4 मिनटं हा कांदा आपण तेलावर चांगला परतून घेऊ, गुलाबी होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये घालूया आपण 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो आणि कांदा तेलावर 2 ते 3 मिनटं पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं, कारण टोमॅटो ही व्यवस्थित शिजला पाहिजे आणि तो लवकर शिजावा यासाठी त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो हा लवकर शिजला जातो आणि परत एकदा हे 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेऊ। कांदा आणि टोमॅटो चांगले परतून झाले आहे, यामध्ये घालूया आपण मुगाची डाळ। तर या डाळीतलं सगळं पाणी नितळून घ्यायचं आणि मग ही डाळ आपण या कांद्या आणि टोमॅटोमध्ये घालून तीही चांगली परतून घेऊया। मुगाची डाळ ही कांदा आणि टोमॅटोसोबत आपल्याला तेलावर चांगली परतून घ्यायची आहे। मुगाची डाळ आपण भिजवून घेतली त्यामुळे तिला शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही। 2 ते 3 मिनटं आपण ही डाळ चांगली परतून घेतली, यावर झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनटं आपण त्याची एक वाफ काढून घेऊया। 5 मिनटानंतर यावरचं झाकण काढूया। हे बघा, डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे, कारण आपण डाळ ही भिजवून घेतली होती त्यामुळे डाळ शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही। पण न भिजवता डाळ जर घातली तर मात्र तिला शिजण्यासाठी जास्तीचा वेळ लागेल। आता यामध्ये आपण शेपूची भाजीही घालून घेऊ आणि तीही चांगली परतून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनटं आपण ही शेपूची भाजी परतून घेऊया। भाजी कापण्यापूर्वी ती थोडीशी सुकवून घेतली तर त्याला जास्तीचं पाणी सुटत नाही आणि भाजी लवकर तयार होते। त्याचबरोबर बऱ्याच वेळा शेपूची भाजी बनवताना त्याचा रंग बदलतो, तर यासाठी भाजी आधी चांगली परतून घ्यायची आणि नंतर त्यावर झाकण ठेवून ती वाफवून घ्यायची। लगेचच तुम्ही जर त्यावर झाकण ठेवलं तर मात्र भाजी ही काळसर होते, तिचा रंग बदलतो। आपण 2 ते 3 मिनटं ही भाजी चांगली परतून घेतली, त्यावर झाकण ठेवून अगदी 2 मिनटं वाफ काढून घेऊया। ती पटकन ही भाजी शिजते आणि मुगाची डाळ अगोदरच आपण शिजवून घेतली त्यामुळे भाजी बनवायला तसा फारसा वेळ लागत नाही। अगदी पटकन तुम्ही ही शेपूची भाजी बनवू शकता।
तयार झाली आहे आपली शेपूची झटपट तयार होणारी ही भाजी। अशा पद्धतीने भाजी बनवाल तर न खाणारी व्यक्तीसुद्धा अगदी आवडीने ही शेपूची भाजी खाईल। ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते। मग कशी वाटली रेसिपी हे कमेंट्समध्ये सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।